निवडणुकीची घोषणा झाली, आता नजरा लागल्या त्या जागा वाटपाकडे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून येत्या 2-3 दिवसांमध्ये फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे, पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि आता जागा वाटप तसंच उमेदवारांची पहिली यादी देखील लवकरच जाहीर होईल. भाजपाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय बोर्डासोबत बैठक झाली, तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबतही काँग्रेस हायकमांडसोबत बैठका झाल्या. महायुतीचा विचार केला तर महायुतीची पहिली यादी बुधवारी रात्री अपेक्षित आहे, कारण भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर तात्काळ पहिली यादी येऊ शकते. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाचा विचार केला तर सध्या भाजपकडे 105 आमदार आहेत, 8 अपक्ष हे भाजपसोबत आहेत, म्हणजे एकूण 113 आमदार. शिंदेच्या शिवसेनेकडे 40 आमदार आहेत, सध्या 8 अपक्ष शिवसेनेसोबत आहेत, म्हणजे एकूण 48 आमदार. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत. संजय मामा शिंदे आणि देवेंद्र भुयार हे 2 अपक्ष अजित पवार यांच्यासोबत आहेत, म्हणजेच एकूण 43 आमदार. महायुतीची एकूण बेरीज होते 204 आणि विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. त्यातून 204 आमदार वजा केल्यावर 84 जागा शिल्लक राहतात. या 84 जागांमधून भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जागांचं वाटप होईल. भाजपनं मिशन 125 ठरवल्याची माहिती आहे आणि त्यासाठी भाजप 155 ते 160 जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेच्या शिवसेनेला 75 ते 80 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 ते 60 जागा मिळू शकतात. आमची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आमच्या सिटिंग ज्या सीट आहे त्याबद्दल आम्ही चर्चा करू, आम्ही प्रेझेंटेशनही करू. मला वाटतं केंद्रीय इलेक्शन कमिटी हा पुढचा निर्णय घेईल. मी पूर्ण महाराष्ट्रात नाही पण मराठवाडा विभागामध्ये मी काम करतो, परंतु निश्चित सरकार येईल आणि जवळपास 150 ते 160 जागा या महायुतीच्या येतील. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करून आपापले उमेदवार जाहीर कसे करता येतील याचं सुद्धा नियोजन आज उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. विशेष म्हणजे अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर 90 ते 95 जागा लढणार असल्याची घोषणा केली होती, पण काही दिवसांआधीच अजित पवारांनी 60 जागांवर कामाला लागू शकता असं सांगून 60 जागांवर लढण्याचे संकेत दिले होते. जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60-1 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काही हरकत नाही. नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई हिरामण, त्याच्यामध्ये जिशान असे आपले मतदारसंघ आहेत. आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील. इकडे महाविकास आघाडीतही फक्त 15% जागांचा तिढा असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी जागा वाटपात काँग्रेसच मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल, कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा शिवसेनेपेक्षाही अधिक राहिला. काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 105 जागा मिळू शकतात, तर ठाकरेंची शिवसेना 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा मिळू शकतात. जागा वाटपाच्या बाबतीत अंदाजे 15% जागेवरचा निर्णय व्हायचा आहे आणि त्या 15% जागासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र बसू, त्याच्यावर चर्चा करू आणि चर्चा करून त्या पद्धतीचा लवकरात लवकर निर्णय आम्ही करू. आणि त्यांचा दावा आहे की ही जागा काँग्रेसला जाईल का? ठीक आहे ना, आता त्यांनी तशा पद्धतीची काही काँग्रेसची सध्या तरी मागणी दिसली नाही, त्याच्यामुळे ती जागा 100% काटोलची जागा राष्ट्रवादीकडे 110% राहील. आम्ही 288 जागा लढणार आहोत, याच्यात लहान भाऊ आणि मोठा भाऊ कोणीच राहणार नाही आहे. आम्ही सगळेजण जॉईंटली लढू, कारण की महाराष्ट्र वाचवणं हा आमचा धर्म आहे महाविकास आघाडीचा, त्यामुळे आमच्यात लहान मोठा भाऊ कोणीच राहणार नाही आणि आम्ही मिळून त्या पद्धतीची लढाई लढू, कारण की महाराष्ट्र पहिले वाचवणं, कारण की गुजरातला गहाण ठेवण्याचं आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शहा आणि मोदीचा विचार नाही चालणार, आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला वाचवण्याची ही लढाई आमची आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचंही जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे पुढच्या दोन दिवसात जागा वाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.